मनसेच्या किल्लेदाराने जो काही शिंदे साहेबांवर टीका केलेली आहे कदाचित त्यांना त्याची जाणीव नसेल. शिंदे साहेब असेल की राज साहेब असेल, अनेक वेळा त्यांच्या आपसामध्ये चर्चा झालेल्या आहेत, आजही होत आहेत. आणि शिंदे साहेब कोणत्या मनाचे आहेत, कसे आहेत, त्याची सर्व स्वी कल्पना राज साहेबाला आहे. यांना कोणत्या अँगलनी शिंदे साहेब संकुचित मनाचे दिसले त्याबद्दल मला भाष्य करायचं नाही, परंतु एखादी कमिटमेंट किंवा एखादा शब्द दिला तर ते शिंदे साहेब पाळतात. आणि म्हणून अशा चुकीच्या प्रकारे त्यांच्याबद्दलचं मत व्यक्त करणे मला वाटतं गैर आहे. महायुतीच्या या सर्व विधानसभेच्या घडामोडीमध्ये अनेक वेळेला या संदर्भामध्ये त्यांच्या सर्व बाळा नांदगावकर असतील, राजसाहेब असतील, यांच्या सगळ्याच्या चर्चा होत होत्या. म्हणून वेगळं काहीतरी संशोधन करून काही बोलणं मला वाटतं हे उचित नाही. राजू पाटील यांची इच्छा नव्हती श्रीकांत शिंदेचा प्रचार करण्याची, पण तरी त्यांच्यासाठी काम केलं. आता परतफेड करायची वेळ आली तर तुम्ही भूमिका घेत नाही, कपटीपणा करता. राजू पाटलाने जी भूमिका घेतली ती राजसाहेबांच्या आदेशानुसार घेतलेली आहे. लोकसभेला आपल्याला महायुतीचा प्रचार करायचा आहे किंवा आपल्याला मोदी साहेबाला सपोर्ट करायचा आहे ही राजसाहेबाची भूमिका होती. आणि त्या भूमिकेला अनुसरून मनसेच्या सर्वच कार्यकर्त्यांनी प्रत्येक ठिकाणी, कल्याणमध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये, महायुतीचा प्रचार केलेला आहे. आणि स्वतः आघाडीवर राहून त्यांनी मोदी साहेबाला जी काही साथ द्यायची होती तो परिपूर्ण प्रयत्न केलेला आहे. म्हणून एखाद्या मतदारसंघापुरता हा मर्यादित हा प्रश्न नव्हता, हा महाराष्ट्रव्यापी होता आणि ती राजसाहेबाची भूमिका होती. मला त्याची थोडीशी जाणीव ही कार्यकर्त्यांनी ठेवली पाहिजे. या अशा टीका का करतात मला माहीत नाही. आणि यांना कोण सांगत असं, शिंदे साहेबासारखा दिलदार माणूस महाराष्ट्रात तुम्हाला पाहायला मिळणार नाही हे पूर्ण महाराष्ट्र जाणतोय. शिंदे साहेबाबद्दलची असलेली प्रतिमा उभ्या महाराष्ट्राने पाहिलेली की गेल्या 2.5 वर्षामध्ये त्यांनी केलेली कामं कशी होती, त्यांनी कुणाकुणाला भेटलेत, कसं भेटत होते, कसं बोलत होते आणि काय काय योजना केल्यात. म्हणून त्यांना संकुचित म्हणणं हे काही उचित नाही आणि कोणी त्याला ॲक्सेप्टही करणार नाही. असं आहे की राज ठाकरे एका कार्यक्रमात असं म्हणाले की माझा जो धनुष्यबाण आहे पक्षचिन्ह आहे ते मी चोरलेलं नाही आहे, ते मी मिळवलंय, याचा राग आहे तुमच्या मनामध्ये? नाही काय राग असायचं काय कारण आहे? काही राग नाही आम्हाला, आम्हाला त्याच्यावर राग व्यक्त करण्याची गरजच नाही आहे. कारण की आम्ही आजही सांगतो की आम्ही पक्ष सोडलेला नाही. एखादा माणूस पक्ष सोडून इतर पक्षात जाणं हा भाग वेगळा आहे. आम्ही पक्ष सोडला नाही, आम्ही शिवसेनेचे आहोत, आम्ही शिवसैनिक आहोत, आम्ही बाळासाहेबाच्या शिवसेनेचे आहोत. म्हणून आमच्याकडं पक्ष तोच, झेंडा तोच, चिन्हही तेच. म्हणून आम्हाला त्याच्याबद्दलचं त्यांच्या स्टेटमेंटबद्दल वाईट वाटण्याचं काहीच कारण नाही. नाही नाही असं काय बदला ह्याच्यावर घ्यायचं काही कारण नाही ना. काल ते अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे की मला जर सिल्लोडमध्ये मदत केली नाही तर महायुती विरोधात फटाके फोडणार, आणि कन्नड, फुलंबरी आणि लोकडधन ते तुमची भाजप माझ्या विरोधात जे तुमच्याच विरोधात बोलायला लागले. हां, अब्दुल सत्तार काय बोलले हे मी ऐकलेलं नाही, म्हणून त्याच्यावर मी काही भाष्यही करणार नाही. दिवाळीमध्ये असे विनोद करण्याची एक नवीन लहर मला वाटतं संजय राऊत यांच्या अंगात संचारली असावी. शरद पवार साहेबांना बी मग मला कदाचित असं वाटतं की उभाटा गटाकडून धोका असावा, त्यानंतर पुन्हा सुरक्षा देण्याचं केंद्र सरकारचा स्वतःचा हे होता, निर्णय होता. म्हणून अशा वेळेला या सगळ्या गोष्टीला गांभीर्याने घेतलं जात आहे. एक नक्की आहे, या निवडणुकीच्या काळामध्ये महाविकास आघाडीकडून दंगल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचे केंद्र जे काही आहेत त्याबद्दलची सुद्धा माहिती आमच्याकडे काही प्रमाणात आलेली आहे. निवडणूक आता कशी लढायची, कारण की लोकसभेला त्यांनी
फेक निर्ड्यूस करून बाबासाहेबाची घटना बदलणार, मुसलमानाला पाकिस्तानात पाठवणार असा जो काही नेरेटिव सेट केला होता तो काळ आता संपला असल्यामुळं त्यांच्याकडे दलित आणि मुस्लिमाची मतं जाणार नाही हे माहीत असल्यामुळं या विधानसभेमध्ये निवडणुकीच्या काळामध्ये दंगल होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही असा सुद्धा आमची माहिती आहे। महाविकास आघाडी आणि त्याचा सगळा तो प्रयत्न हाणून पाडण्याचं काम हे महायुती करणार आहे। म्हणून पोलीस सुद्धा सतर्क आहेत, केंद्रीय यंत्रणा सुद्धा सतर्क आहेत, कुठेही अनुचित प्रकार घडू नये याची सरकार काळजी घेते। मागच्या ज्या काही दोन दंगलीचं झाल्यात नाशिक असेल, संभाजीनगरला असेल किंवा इतर ठिकाणी झालेल्या होतात त्याचा तुम्ही आढावा जरी घेतला तर ही दंगल सुनियोजित केली गेली होती आणि असा प्रकार या विधानसभेच्या वेळेला सुद्धा काही लोक करणार आहेत याची माहिती आमच्याकडे आहे, हे मी वारंवार सांगतो आहे। आणि ही निवडणूक सहजासहजी महायुतीने जिंकू नये हा त्यांच्या मागचा डाव आहे। सुरक्षा यंत्रणेकडे सुद्धा याचा इनपुट आहे आणि आम्ही जी काही पक्षी पातळीवर जे काही आम्ही आमचे जे चर्चा होते किंवा आम्हाला जी काही माहिती मिळते ती आम्ही तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय। बाळासाहेबांचा आदेश असता तर काय झालं असतं हे सांगायची गरज नाही आहे। बाळासाहेबांनी यांच्या सर्वांच्या बॅकसाईडवर लाथा मारून यांना बाहेर काढलं असतं। काल एका महिलेबद्दल अभद्र बोलणारा, इम्पोर्टेड माल म्हणणारा हे बाळासाहेबाच्या कानावर जरी आलं असतं ना तर यांना चापकाने फोडलं असतं। महिलेचा अनादर करणारा हे जे काही आता सो कॉल्ड नेते निर्माण झालेले आहेत याचा बदला ह्या सगळ्या माय भगिनी घेतील। ज्यांना आम्ही भगिनी म्हणतो त्याला हे माल म्हणत आहेत, हा सर्वात मोठा अपमान त्या स्त्रियाचा झालेला आहे। म्हणून आमचं सोडा, पण बाळासाहेबांनी यांना चापकाने फोडलं तर असंच असतं आणि शिवसैनिकांनी त्यांना घराच्या बाहेरसुद्धा पडू दिलं नसतं एवढं मात्र खरं आहे। शिंदेने सगळ्यात मोठा प्रकल्प हे आणलेला आहे की जे घरात बसले होते त्यांना त्यांचे दरवाजे बंद करून नवीन द्वार त्यांनी उघडलेले आहेत। जे काही ॲग्रीमेंट केलेत तुम्ही उद्योग क्षेत्रामध्ये जर पाहाल, दावोसला जाऊन जे काही ॲग्रीमेंट केलेत, भारतात जे ॲग्रीमेंट केलेत, अनेक ज्या कंपन्या उद्योजक जे आहे या महाराष्ट्रात यायला सुरुवात झालेली। दूर कशाला, माझ्या या संभाजीनगरमध्ये 52,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट फक्त माझ्या संभाजीनगरमध्ये झालेली आहे आणि त्याचा परिणाम असा झाला आहे की या शहराला आता एक वेगळा चेहरा मिळत चाललेला आहे, हे शहर बदलत चाललेलं आहे। असे विकासाचे कामं प्रत्येक ठिकाणी, तुम्हाला जर यादी पाहिजे असेल तर तुम्ही मागू शकता आणि तुम्हाला सगळी यादीसुद्धा आम्ही द्यायला तयार आहोत। परंतु तुम्ही गेल्या 2.5 वर्षात केलेल्या 2 कामाची यादी ही लोकांना सांगा। टीका करण्यापेक्षा आपण केलेले कामं कोणते आहेत तर ते लोकांना जर सांगितले तर ते लोकांना भावतात पण, रुचतात पण आणि लोक त्या अनुषंगाने आपलं मत बनवत असतात। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।